यानंतर 69 किलो ची सिद्धी खोपड़े ठाणे लाल कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचा आहे, कामिनी देवी अहमदनगर ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचा आहे. 69 नंतर ओपन ची 53 किलो ची महिला परवाने तयार राहायचा. सर नाव अलॉटमेंट करा. पौर्णिमा धाराशिव रेड कॉस्ट्यूम, सावरी पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम. या स्पर्धेसाठी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील दादा यांचा या ठिकाणी आगमन होतंय. या स्पर्धेच्या वतीने दादांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. ही स्पर्धा 5, 6 आणि 7 मे, 5 मेला दादांचा वाढदिवस आणि दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन संयोजन नियोजन भैया साहेबांनी आणि वहिनी साहेबांनी केलं. किलो वजन गटातली कुस्ती चालू आहे, अजूनही गुण कोणालाही मिळालेला नाही आणि 2 गुणाची कमाई झालेली आहे. ब्ल्यूला 2 गुण मिळालेले आणि विसल वाजलेली आहे. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू होती, तगडी कुस्ती. मंथन झालं, घुसळण झालं, आर्क वरती आलेला आहे. 3 दिवस ही स्पर्धा चालू आहे आणि प्रत्येक गटातल्या फायनलच्या कुस्त्या, फायनलचा थरार आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंजाब, हरियाणा, दिल्ली अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू होती. स्वतःच स्वतः करावं लागतं असा एकच खेळ आहे कुस्ती. खेळ हा खेळच असतोय. बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. अखंड साधना, खडतर तपश्चर्या तेव्हा हे शक्य होत असते. आणि विसल वाजली, वेळ संपला. चालू कुस्तीमध्ये गुणफलक, रेडचे 0 गुण, ब्ल्यूचे 4 गुण. पहिली फेरी संपलेली आहे. 30 सेकंदाच्या विश्रांतीनंतर दुसरी फेरी, दुसरा राऊंड चालू होतो. या कुस्तीनंतर तयार राहायचा सिद्धी खोपडे ठाणे रेड कॉस्ट्यूम, कामिनी देवी अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये. त्यानंतर ओपनचे 53 किलोची कुस्ती होईल. तेजस्विनी धाराशिव रेड कॉस्ट्यूम मध्ये यायचा आहे. कल्याणी गाडेकर वासिम ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचा आहे. पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली समोरासमोर आणि 2 गुण ब्ल्यूला मिळालेले. जर ऍक्शन नसेल तर पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होत असते. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा कुस्ती खेळ, देवाधिकाणी जगवलेली जगवलेली कुस्ती. या भारतावरती अनेक आक्रमण आले, डज आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले किती गेले. काळाच्या योगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही. पैलवानांचा आणि कुस्तीगीरांचा आराध्य दैवत
बजरंग बली हनुमान हनुमान चिरंजीव त्यांची कुस्ती खऱ्या अर्थान चिरंजीवच राहणार। जरा सर्वांनी एक वेळ मोठ्याने जयघोष करायचा आहे, बोल बजरंग बली की। आवाज येत नाही, जे गजर करणार नाही ते पुढच्या जन्मी मुक्के होणार, बोल बजरंग बली की। हात वरती करून बोल बजरंग बली की। काही जणांचे हात खाली दिसतायत, पुढच्या जन्मी हात मिळणार नाही, बोल बजरंग बली की। शाबास आहे, पुढच्या जन्माची काळजी आताच लागली। 53 किलो ओपनची कुस्ती आता होणार नाही, नंतर होईल। चला कुस्ती करा, असाध्य ते साध्य करीता साया स कारण अभ्यास तुका म्हणे। या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने। हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूने, शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने। शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते, एसाजी कंका, संभाजी कवजी गोंडाकर, अनंता करचिले हे पैलवान होते। इतिहास साक्ष आहे, शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय। आणि वेळ संपलेली, संपलेल्या कुस्तीमध्ये सावरी पुणे शहर सुवर्ण पदक पौर्णिमा धाराशिव रौप्य पदकाचे मानकरी ठरलेले, अभिनंदन दोन्ही कन्यांचं। सिद्धी खोपडे ठाणे कामिनी देवी अहमदनगर, सिद्धी खोपडे ठाणे रेड कॉस्ट्यूम मध्ये कामिनी देवी अहमदनगर ब्लू।